राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. दारोज मेन स्टुडिओचा लग्न सराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. गेल्या 5 महिन्यांपासून ठाणेकर जनतेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाईला सामोरं जावं लागत होतं. मात्र आता ही पाणी कपात पाटबंधारे विभागाच्या वतीने मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे असं म्हटल्यास वावगड ठरणार नाही. गेल्या 5 महिन्यांपासून 50% एवढी पाणी कपात ठाणे जिल्ह्यातील जनतेला सोसावी लागत होती. त्यामुळे अनेक ठिकाणी जनतेचं जगणं देखील असह्य झालं होतं. त्यामुळेच ही पाणी कपात कधी एकदा मागे घेतली जाते याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. 15 जुलैपर्यंत ही पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये झालेल्या मोठ्या पर्जन्यवृष्टीमुळे ठाणेकर जनतेची ही पाणी कपात आता मागे घेण्यात आली आहे. यंदा चांगल्या प्रकारचा पाऊस पडावा आणि ही पाणी कपात आगामी वर्षभर ठाणेकर नागरिकांना सहन करावी लागू नये अशीच प्रार्थना ठाणेकर नागरिक आता परमेश्वराकडे करत आहेत. ठाण्याचे उपमहापौर श्री राजेंद्र साप्ते यांच्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचे प्राण बचावले आहेत. श्री राजेंद्र साप्ते हे कोपरला रेल्वेगाडीने जाणार होते. मात्र फलाटावर असतानाच एक महिला मुंबईकडे जाणाऱ्या एका लोकलमधून उडी मारत असताना त्यांना दिसलं. या ही महिला पडत असताना श्री राजेंद्र साप्ते यांनी तिला आधार दिला आणि त्यामुळे ती पडली नाही आणि तिचे प्राण वाचले. सदर महिला ही तिच्या पती आणि मुलाबरोबर मुंबईकडे चालली होती. मात्र अनवधनाने चुकीच्या लोकलमध्ये ती चढली आणि पती आणि मुलगा फलाटावरच राहिल्यामुळे चालत्या लोकलमधून तिने उडी मारली होती. वेळीच श्री राजेंद्र साप्ते यांनी तिला मदत केल्याने तिचे प्राण बचावले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अपेक्षित बदल आता सुरू झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाच्या विभाग अध्यक्षपदावर तरुण नेते श्री संदीप पाचंगे यांची निवड करण्यात आली आहे. तर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाच्या विभागीय अध्यक्षपदावर श्री आशिष डोके यांची निवड करण्यात आली आहे. आशिष डोके यांच्या जागी आधी राजेश मढवी हे कार्यरत होते. तर संदीप पाचंगे यांच्या जागी श्री संजय पाटील हे ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाच्या विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आता अवघी 5 ते 6 महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. अशा वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. तर काही नगरसेवक हे अन्य पक्षांच्या वाटेवर आहेत. याआधीच श्री सुधाकर चव्हाण आणि तेजस्विनी चव्हाण यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. अशा संपूर्ण पडझडीच्या वातावरणामध्ये पक्षाला आता काही नवीन चेहऱ्यांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय पाइल्स फिस्टुला फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार.
डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय सरस्वती शाळेच्या मागे पाच पाकडी ठाणे दूरध्वनी क्रमांक 022-2530-5723 डॉक्टर विवेक लोलगे किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट केअर वेलनेस EECP सेंटर हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा केवळ एक महिन्यांची थेरपी USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन केअर वेलनेस EECP सेंटर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपासून सुरू झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर भाजी बाजारामध्ये भाज्यांचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वास्तविक बंदला आजपासून सुरुवात झाली आहे, मात्र त्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी दर वाढवण्यास सुरुवात केली आहे. टोमॅटोचे पूर्वीचे दर हे 80 रुपये किलो एवढे होते, आता ते थेट 100 रुपयापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. फ्लॉवरचे दर 60 रुपयावरून 120 रुपये, कोबीचा दर 60 रुपयावरून 100 रुपये, भेंडी 80 रुपयावरून 100 रुपये, वांगी 60 रुपयाचे 100 रुपये, सिमला मिर्च 80 रुपयाची 150 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आता नेमकं खायचं तरी काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांनी थेट मुंबई आणि पुणे गाठला आहे आणि आपला माल थेट बाजारामध्ये विकण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांनी सुरू केला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने कालिका प्रासादिक भजनी मंडळ आनंद पार्क ठाणे यांच्या वतीने दरवर्षी अष्टविनायकासह पंढरपूर तीर्थयात्रेचं आयोजन करण्यात येतं. ज्यांना पंढरीच्या वारीला जाण्याची इच्छा असते परंतु कधीकधी प्रकृतीच्या कारणावरून तर कधीकधी इतर कारणांवरून या वारीमध्ये सहभागी होता येत नाही असे अनेक भाविक या संपूर्ण यात्रेमध्ये सहभागी होत असतात. गेले सलग 24 वर्ष आषाढी वारी या ठिकाणी सुरू आहे. दरवर्षी शिवसेना उपनेते श्री अनंत तरे हे या वारीला निरोप देत असतात. काल देखील ही वारी ठाणे शहरातील आनंद पार्क परिसरातून निघाली. पंढरीचं दर्शन घेऊन आणि अष्टविनायकाचं दर्शन घेऊन ही वारी पुन्हा येणार आहे. यावेळेस नगरसेविका सौ महेश्वरी तरे आणि माजी नगरसेवक श्री संजय तरे हे उपस्थित होते. श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या आशीर्वादाने ठाणे शहरामध्ये सुमारे 12 वर्षांपूर्वी श्री रामकृष्ण नेत्रालयाची स्थापना झाली. सर्व प्रकारचे अत्याधुनिक नेत्र उपचार देणारं हे नेत्रालय आहे. आता ठाणे शहरातील घोडबंद रोड परिसरातील दोस्ती इम्पेरिया या कॉम्प्लेक्समध्ये श्री रामकृष्ण नेत्रालयाची नवीन शाखा उघडण्यात आली आहे. तब्बल 10,000 स्क्वेअर फूट्समध्ये हे संपूर्ण नेत्र रुग्णालय आहे. या ठिकाणी ठाणेकर नागरिकांना नेत्र चिकित्सेमधील अत्याधुनिक यंत्रसामुग्री मिळणार आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा नेत्रविकार या ठिकाणी निश्चितपणे बरा करता येऊ शकेल असा विश्वास डॉक्टर नितीन देशपांडे, डॉक्टर प्राजक्ता देशपांडे आणि डॉक्टर सुहास देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. काल ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक श्री सुधाकर चव्हाण आणि ख्यातनाम नेत्रविशारद तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत या रुग्णालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या ठिकाणी ब्लेडलेस लॅसिकसारखी सर्जरी देखील होऊ शकणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल असा विश्वास श्री नितीन देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. आमदार श्री संजय केळकर यांनी देखील आज या ठिकाणी भेट दिली. हे रामकृष्ण नेत्रालय ठाण्यामध्ये याचं आताच उद्घाटन झालं आणि मला असं वाटतं की जेव्हा मी आत पाहिलं तर डॉक्टर देशपांडेंनी आणि त्यांच्या फॅमिलीने जे काही केलं आहे तर मला असं वाटतं यामध्ये अत्याधुनिक ज्या काही गोष्टी पाहिजे, कारण आज आपण पाहतोय की डोळ्याचे आजार वरच्यावर वाढत चाललेत, अंधत्व वरच्यावर वाढत चाललं आहे आणि त्या सर्व आजारावर एकाच ठिकाणी उपाय म्हणजे त्यामध्ये सर्व प्रकारचे आजार एकत्र कव्हर करण्यासाठी तशा प्रकारचे यंत्र, त्याच्या तपासण्या, त्याच्यावर शस्त्रक्रिया आणि तपासण्यासाठी लागणारे यंत्र, त्यासाठी लागणारा सगळा जे काही एक्सपर्टाईज आहे तो एक्सपर्टाईज आणि त्यानंतर तयार होणारे उपाय शस्त्रक्रिया यासाठी दुसऱ्या म्हणजे येणाऱ्या रुग्णांना कसं चांगलं कम्फर्टेबल करून विजन देता येईल याची काळजी घेऊन हे रुग्णालय मला असं वाटतं बांधण्यात आलेलं आहे. हे रुग्णालयाची सुरुवातच सगळ्यांसाठीच झालेली आहे, नावच कम्प्लीट ऐकलं आहे आणि सर्वांसाठी आहे हे आमचं आधीपासूनच उद्दिष्ट आहे.
सगळ्या डोळ्यांचं सगळ्या प्रकारचे आजार इकडे ट्रीट केले जातात आणि सगळ्या प्रकारच्या आजारांसाठी लागणारी जी यंत्रसामग्री आहे, स्किल आहे, ते सगळं इकडे उपलब्ध. तर सगळ्या ठाणेकरांना यांनी याचा उपयोग करावा अशी आमची इच्छा आहे. साथीच्या रोगांमुळे कंजंक्टिव्हिटीस हा मुख्य आजार होऊ शकतो, जो हे व्हायरल इन्फेक्शन आहे, हे हवेमधून पसरतं. यामुळे आपण साथीच्या रोगांचा रोग अवॉइड करण्यासाठी डोळे सतत धुतले पाहिजेत. जेव्हा आपण पब्लिक प्लेसेसमध्ये जातो तेव्हा हात स्वच्छ धुतले पाहिजेत, कारण हा रोग एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत असा पसरणारा आहे. तर पब्लिक प्लेसेसमध्ये जाताना आपण विशेष काळजी घेतली पाहिजे आणि बाईकवरून वगैरे जाताना वाऱ्यापासून संरक्षण म्हणून गॉगल वापरला पाहिजे. नेत्रालय हे खऱ्या अर्थाने ठाणेकरांना दृष्टी देणारं नेत्रालय ठरणार आहे. एवढ्या भव्य जागेमध्ये आणि अतिशय आधुनिक सामुग्री, आधुनिक मशिनरी या ठिकाणी त्यांनी इन्स्टॉल केलेली आहे आणि त्यामुळे ठाण्याचं भाग्य आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2000 ज्या इमारतींना ओसी मिळाली आहे त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना कार्यान्वित आहे किंवा नाही याची त्रयस्थ पक्षामार्फत तपासणी करण्याचे आदेश आयुक्त संजय जयस्वाल यांनी दिले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2000 ज्या जुन्या इमारती आहेत त्या इमारतींमध्ये वर्षा जलसंचयन योजना राबवली आहे, त्या इमारतींना मालमत्ता करात 5% सवलत देणं धोरण निश्चित करण्यात आलं आहे. तथापि 2000 इतर इमारतींचे नकाशे मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी किती इमारतींना ओसी देण्यात आली आहे याची माहिती शहर विकास विभागाने द्यावी, तसंच त्या ठिकाणी वर्षा जलसंचयन योजना कार्यान्वित आहे किंवा नाही याची माहिती द्यावी असे आदेश देखील श्री जयस्वाल यांनी दिले आहेत. ज्या इमारतींना ओसी देण्यात आली आहे अशा इमारतींची संख्या आणि वर्षा जलसंचयन योजना कार्यान्वित आहे किंवा नाही त्याची तृतीय पक्षातर्फे तपासणी करण्यात यावी असे आदेश जयस्वाल यांनी दिले आहेत. ठाण्याचे माजी महापौर श्री मनोहर साळवी यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री मनोहर साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने वह्यावाटपाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कुठल्याही प्रकारे पुष्पगुच्छ न स्वीकारता ते पैसे गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू घेण्यासाठी वाटले जातील असं श्री मनोहर साळवी यांनी यावेळी सांगितलं. माजी नगरसेवक श्री मिलिंद साळवी, नगरसेविका सौ अपर्णा साळवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री मनोहर साळवी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आपण लहान गरिबांचे मुलांना वया वगैरे द्यायचे असतात, त्याच पैशाने त्या लोकांना द्यावे अशा आमची इच्छा आहे. बाकीचं काय, आम्ही झाडं लावायचं काम चालूच आहे आमच्या, ते जास्त झाडं लावायची हा विषय आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमान मधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.